प्रसाद मुंबईत नाहीये? कुठे गेलाय? मालूम आवशी बरोबर भूजला गेलाय. आपल्यापेक्षा अधिक दुःखी माणसं पाहिली ना तर कदाचित त्याचं दुःख कमी होईल. तू असं का केलंस संध्या? का असं खेळ केलास त्याच्याशी? कोणी कोणाशी खेळ केलाय ते अजून ठरायचंय. मला तेच प्रसादशी बोलायचं होतं. आता त्याच्या जखमेवर मीठ सोडायचंय तुला? तू फसवणूक केलीस त्याची. तुला जर साहिलशी लग्न करायचं होतं तर तू सांगायचं होतं प्रसादला. असं का केलंस तू? कुणी शरीराशी खेळ केला ना तर ते विसरता येतं, पण तू मनाशी खेळ केलायस त्याच्या. तुला काय म्हणायचंय? शरीरावर जेव्हा बळजबरी होते तेव्हा मन जिवंत नसतं. मन जिवंत असत आणि सगळ्यात आधी तेच रक्त बंबाळ होत ग. तेच सोदाली ताई वेडी झाली. मंगल, असं मध्ये मध्ये बोलू नये. मंगल, ही मंगल आहे म्हणजे? हो, तीच प्रसादची मामी बहीण. तुम्हाला ओळखतेस? तुला कसं नाही ओळखणार. मी छान आहेस. पण सगळीच जण तुम्हाला वेडी म्हणतात. मी का वेडी दिसते? प्रसाद पण तुला वेडी म्हणतो का ग? नाही, तुम्हाला आवडाबाई म्हणतो. निदान आता तरी तू या दोघांच्या मध्ये पडू नयेस. आता तरी म्हणजे? मी कधीच यांच्या मध्ये पडली नव्हते सोनाली. समजूतदारपणे कोण बाजूला झालं होतं तुलाही ठाऊक आहे. अगं त्यानंतरच आपली मैत्री झाली ना. हे बघ संध्या, जुन्या गोष्टी काढू नकोस. ही मुलगी बिचारी साधी आहे. ती तुमच्या मध्ये पडली नव्हती. आणि तुला माहितीये, तू बेपत्ता झालीस तेव्हा तुझ्या बाबांना प्रसादनी किती सावरून घेतलंय. तो तुझ्याशीच लग्न करणार होता. पण आता नाही करणार, कारण परशा माझ्याशी लग्न करणार आहे. त्याला करायलाच पाहिजे माझ्याशी लग्न. हिच्याशी नाही. अग प्रसादची बौद्धिक बरोबरी करू शकेल अशीच मुलगी हवी त्याला. बौद्धिक बरोबरी करू शकेल अशा मुलीने काय केलं ते आपण पाहिलंच आहे. त्यापेक्षा ही बरी. नाही, मला त्याला भेटायला हवं. काहीतरी चुकीचं पाऊल उचलण्याआधीच मला त्याला गाठायला हवं. वा संध्या, हे चांगलं चाललंय. एकाच वेळेस दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभं राहण्याचा विचार आहे तुझा. काहीतरी बोलू नको, समजलं ना? कारण तुला काहीच माहित नाहीये सोनाली. आणि अपुऱ्या माहितीवर तोंड सोडू नये. समोरच्यावर अन्याय होतो. अन्याय? तुझ्यावर कोण अन्याय करणार? बाहेर शोफर ड्रिव्हन कार उभी आहे तुझी. चांगली बंगल्यात राहतेस. पवार एम्पायरची भावी मालकीण आहेस तू. तुझ्यावर कोण अन्याय करणार ग? सगळ्या गोष्टी पैशाच्या तराजूत तोलायच्या नसतात. हे तू म्हणतेस, कमालच आहे. सौदे तुला काय सांगणार मी. पण प्लीज एक काम कर, प्रसादचा फोन आला तर त्याला मला आठवणीने फोन करायला सांग. मला त्याच्याशी बोलायचंय. फक्त तोच समजू शकतो. येते मी.